नमस्कार, डीएव्ही मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण अभ्यासत होतो पाठ 25. आज आपण या पाठाचा भाग दुसरा अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे कोण कोठे. या पाठात आपण काय शिकलो होतो आठवा बघू. बरोबर, या पाठात आपण खाली, वर, आत, बाहेर, दूर, जवळ इत्यादी विरुद्धार्थी शब्द आणि या सर्व शब्दांचे अर्थ शिकलेलो होतो. तर आज आपण कोण कोठे या पाठावरील स्वाध्याय पाहूया. मुलांना एकदा आपण अभ्यास केलेल्या पाठाची पुनरावृत्ती करूया. पहा बघू, ही मांजर कुठे बसली आहे? टेबलाच्या वर. आता पहा, ही मांजर कुठे बसली आहे? टेबलाच्या खाली. तर वर विरुद्ध खाली. आता पहा, मांजर कुठे बसले आहे? टेबलाच्या जवळ. आणि आता मांजर कुठे बसले आहे? टेबलाच्या दूर. तर हे दोन्ही चित्र एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पहिल्या चित्रामध्ये मांजर टेबलाच्या जवळ बसले आहे, दुसऱ्या चित्रामध्ये मांजर टेबलाच्या दूर बसले आहे. तर जवळ आणि दूर यातील फरक तुम्हाला समजला ना? आता पहा, मांजर कुठे आहे? घराच्या आत. आणि इथे पहा, मांजर कुठे आहे? घराच्या बाहेर. तर आत आणि बाहेर यामधील फरक देखील तुम्ही समजून घ्या. आत विरुद्ध बाहेर. मुलांना आता तुम्ही वहीमध्ये काही विरुद्धार्थी शब्द लिहून घ्या. वर विरुद्ध खाली, जवळ विरुद्ध दूर, आत विरुद्ध बाहेर, कमी विरुद्ध जास्त, एक विरुद्ध अनेक, येणे विरुद्ध जाणे, लवकर विरुद्ध उशिरा. तर मुलांना तुम्ही हे विरुद्धार्थी शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. तर मुलांना आपण आता या पाठावरील स्वाध्याय लेखन करूया. पहिले तुमच्या समोर असलेले चित्र पहा, या चित्राचे निरीक्षण करा. आता आपण या चित्रावर आधारित प्रश्न आणि उत्तर लिहिणार आहोत. प्रश्न आहे, दिलेल्या चित्रात मांजर टेबलाच्या कुठे बसले आहे? मुलांना पहा, कुठे बसले आहे मांजर? टेबलाच्या वर. तर उत्तर आहे, दिलेल्या चित्रात मांजर टेबलाच्या वर बसले आहे. आता मुलांना दुसरे चित्र पहा, मांजर कुठे बसले आहे? टेबलाच्या खाली. दिलेल्या चित्रात मांजर टेबलाच्या कुठे बसले आहे? दिलेल्या चित्रात मांजर टेबलाच्या खाली बसले आहे. आता तिसऱ्या क्रमांकाचे चित्र पहा, दिलेल्या चित्रात मांजर घराच्या कोठे बसले आहे? तर दिलेल्या चित्रात मांजर घराच्या आत बसले आहे. पुढचे चित्र पहा, दिलेल्या चित्रात मांजर कोठे आहे? उत्तर आहे, दिलेल्या चित्रात मांजर घराच्या बाहेर उभे आहे. आता मुलांना वेळ आहे उपक्रमाची. वर, खाली, जवळ, दूर, आत, बाहेर
कमी जास्त, एक अनेक, येणे जाणे, लवकर उशिरा अशी विरुद्धार्थी शब्द असलेली चित्रे वहीत चिकटवा. तर मुलांना भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये पुढच्या नवीन पाठासह. धन्यवाद.